संत फुले शाहू आंबेडकर अण्णासाहेब साठे सगळ्यांच्या प्रतिमा लावल्या होत्या. ठीक आहे ना, काय ज्यांना माझा विचार पटेल ते ऐकतील. पुण्यातल्या वक्त्यावर ब्राह्मण महासंघाने आक्षेप घेतलेला आहे. काय आक्षेप घेण्याचं काय काम, सरस्वती शिव्या दिला नाही मी. ज्यांना सरस्वतीची पूजा करायची, कोणाला काय पूजा, ते घरामध्ये करा, घरात करा. माझं ऐकायचं आहे का नका करू, करा तुमच्या शाळेत. माझं म्हणणं आहे की माझ्या समता परिषदेच्या मीटिंगमध्ये, सत्यशोधकांच्या मीटिंगमध्ये आम्ही हा विचार मांडणार. आणि त्यांनी रागवायचं कारण काय, आमच्या ब्राह्मण भगिनींना सुद्धा 150 वर्षापूर्वी शिकण्याचा अधिकार नव्हता. फक्त ब्राह्मण पुरुषांनीच शिकायचं, बाकी कुणीही शिकायचं नाही, असाच अलिखित कायदा होता ना. आणि हे सगळी जी कवाडं जी आहेत, आमच्या ब्राह्मण भगिनींपासून तर शूद्र अतिशूद्रांपर्यंत सगळ्यांसाठी ओपन उघडी कोणी केली? महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले. सावित्रीबाई फुलांनी जी पहिली शाळा काढली भिड्यांच्या वाड्यात, ब्राह्मण विचारवंत त्यांच्याबरोबर होते, म्हणून तर भिड्यांनी वाडा दिला. चिपळूणकर त्यांच्याबरोबर होते, महात्मा फुल्यांच्या बरोबर. भांडारकर त्यांच्याबरोबर होते आणि त्यांनी सांगितलं नाही शिकवायला पाहिजे. आणि पहिल्या दिवशी 6 मुली आल्या, 6 च्या 6 ब्राह्मण मुली होत्या. आणि आज ते सगळे शिकतात, ब्राह्मण शिकतात, शूद्र शिकतात, अतिशूद्र शिकतात. माझं म्हणणं हेच आहे की त्यांची पूजा करा. इथे मराठा विद्याप्रसारक सुरू केलं त्यावेळेचे ठाकरे, थोरात, मोरे यांनी, आणि अडचणी आल्या तर शाहू महाराज कोल्हापूरहून इथे येऊन दंड थोपटून उभ्या, कोण आडवं येतं ह्या शिक्षणासाठी आमच्या, त्यांची पूजा करा. हे रयत शिक्षण संस्थेचे आमचे भाऊराव पाटील कर्मवीर, 3-3 लाख मुलं आज शिकून पुढे सगळ्या पत्नीच्या घरात गळ्यातलं मंगळसूत्रसुद्धा विकलं त्यांनी, आणि शिक्षण तुम्ही, त्यांची पूजा करा. अण्णासाहेब कर्वे भारतरत्न ब्राह्मण समाज करा, त्यांची पूजा. महिलांसाठी त्यांनी काम केलं. आणि हे शाळेत तुम्ही घरात काय करा माझं काही म्हणणं नाही. शाळेत तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांपासून भाऊराव पाटलांपर्यंत त्या सगळ्यांचं त्यांचं काम त्यांच्या मुलांच्या पुढे लहानपणापासून आलं पाहिजे. की शिक्षण पूर्वी किती अवघड आणि अडचणीचं होतं, यांच्यामुळे किती सोपं झालं, सहज झालं. पण त्यांची पूजा उपस्थित करायचं साहेब, आपण ज्यांची ज्यांची नावं घेतली त्यांनी कोणीच असं म्हटलं नाही की सरस्वतीची पूजा करू नका. मग आपण वारंवार त्यांना वाटतं नाही, त्यांना बोलायचं नसतील, कृतीनं करतील ते. मुद्दा माझा जर पटला असेल तर करतील. आणि मला माहिती आहे की 1 महिन्यापूर्वी मी 1-2 शाळांमध्ये गेलो, विशेषतः लासलगावला गेलो, आणखीन एका ठिकाणी गेलो. त्या ठिकाणी भाऊराव पाटलांचा आणि त्यांच्या पत्नीची प्रतिमा होती पूजेसाठी. मला आनंद झाला. आणखीन एक दुसऱ्या एका ठिकाणी गेलो, ते अर्जुन कोकाटे म्हणून एक सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांनी हे सगळं मी सांगतो, छत्रपतींपासून भाऊराव पाटलांपर्यंत, फुले शाहू आंबेडकर अण्णासाहेब साठे सगळ्यांच्या प्रतिमा लावल्या होत्या. ठीक आहे ना, काय ज्यांना माझा विचार पटेल ते ऐकतील, ज्यांना नाही ऐकायचं त्या मी कुठे जबरदस्ती करायला जातो. आणि मला सांगण्याचा अधिकार नाही आहे. तुम्हाला जसं सांगण्याचा अधिकार आहे की सरस्वतीची पूजा कर, मला सुद्धा अधिकार आहे सांगण्याचा छत्रपती फुले शाहू आंबेडकर भाऊराव पाटलांची पूजा करा.